त्या गोळी मारणारीचे बूट पाहिले आपण आणि ते पोलिसाचे होते. पालेकर इंडस्ट्री बर्बाद करशील अशा नाही. बकबक बंद कर. या टोन मध्ये माझ्याशी बोलायचं नाही. आता मी जे काय सांगतोय मी कान उघडे ठेवून ऐक. रंगाला मारायचा माझा कोणताही प्लॅन नव्हता. आता त्या रंगानं ती युनियन चालवली काय नाही चालवली काय मला काय फरक पडत नाही रे. शेवटच सांगते मी तुला जे काय करायचं ते मला कर. माझ्या जवळच्या माणसांना काय करशील ते याद राख. आपलं भांडण आपल्यामध्येच राहू दे. अरे भालेकर इंडस्ट्रीजचे MD विश्वजीत भालेकर. अरे बापरे बापरे बाप कामाचं प्रेशर एवढं आहे का. झेपत नाहीये. तुझ्या सारख्यांच्या हातची गोष्टच नाहीये ही. त्याच्यासाठी झिगडा लागतो झिगडा. असं माझ्यासारखा हे बघे तिकडे फोनवर बोलायचं नाही. जे काय बोलायचे समोर ये. माझ्या समोर येऊन नजरात नजर टाकून बोल. ठीक मावशे मावशे आलो ग. रंगा रंगा आलास बाबा. देवाची कृपा आहे रे. अगं मावशे तू का टेन्शन घेतेस. तुला मी म्हटलं होतं ना आपल्याला काहीही होणार नाही. आला ऍक्शन हिरो. आई याचा हात कसा दिसतोय माहितीये. असा हात मोडक्यासारखा. दिशा असं नाही बोलायचं. मग काय बोलू. काही गरज होती त्या माणसाच्या मागे धावायची. घ्या ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. काही किंमतच नाही. बघा साहेब. आई पेन आहे आपल्याकडे. पेन का ग. याचा डायलॉग लिहून घेते ना. अरे रंगा टेंशन का पूरा पहाड लेके बैठी है. रात भर सोई नहीं मालूम है. मग काय करू. अविनाश जी खरच खूप खूप थँक्स. हा थँक्स काय. नाही खरं सांगते मला ना रात्रभर डोळ्याला डोळा नाही माहितीये. इतका राग आला होता. सत्यजीत समोर असतं तर काय केलं असतं माहित नाही. तरी मला राहुल नाही म्हणून त्याला फोन करून खूप झापलंय मी. आई जाऊ दे ना तो विषय. रंगा तू सांग आज तू काय खाणार. तुझ्या आवडीचं बनवते. काय बोलते रंगा. मी टच करू. हा कर ना कर बिंदास. सॉरी. कारल्याची भाजी करू. कारल काय मगाशी म्हणली फरमाईश. आता कारलं खाऊ घालणार. अरे क्या उलटी सीधी बातें कर रहे हैं तुम लोग. अविनाश जी आप बैठे मैं पानी लेके आती हूँ आपके लिए. चहा घेणार का तुम्ही. ऍक्च्युली घेईन चहा. बाई घाबरले. चल आपण बनवू चहा. बरोबर साहेब तो माणूस आपल्या हातातनं सटकला पण मला वाटतं की हे सगळा कारभार माने साहेबांनी केलं बरं का. नाही नाही माने नाही. दिशा बस मला नाही वाटत माने साहेब इतकं डेअरिंग करतील. त्यांनी कोणाला तरी करायला सांगितलं असेल. बघूया या मॅटरमध्ये कोण कोण इन्वॉल्व आहे ना त्याचा शोध सुरू आहे. आणि तसंही मीराला जी बुलेट कॅप सापडली त्याच्या नंबरवरून आपल्याला लक्षात येईल की हे कांड कोणाचं आहे. पण माने सर इतका टोकाचा विचार का करतील. रंग तुझं याच्या आधी त्यांच्याशी काही भांडण वगैरे झालं होतं का. नाही भांडण असं नाही पण त्यांनी उचललं होतं आपल्याला तेव्हा ऐकवलं होतं मी त्यांना. नाही नाही एवढ्या एका कारणावरून ते एवढ्या टोकाची भूमिका घेणार नाहीत. ममताजी मगाशी म्हणाल्या तसं सत्यजित भालेकरचं काम असू शकतं. का ते का करतील. रंगा त्यांच्या खूप क्लोज होता त्यामुळे ते याला. कसं दिशा माणसाची गरज संपली की एकतर तो माणूस स्वतःहून बाजूला होतो किंवा त्याला बाजूला केलं जातं.
सत्यजित वालेकरच्या आयुष्यात रंगाची गरज संपली. शिवाय तो आता ममताजीं सोबत असतो म्हणून कदाचित. मला नाही वाटत असं. काय झालं ना की तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना असं एका गुन्हेगाराच्या नजरेने बघता ना म्हणून तुम्हाला ते गुन्हेगारच वाटत. हे दिशा, तुला त्या माणसाचा एवढा पुळका काय येतो? पण मी क्लोज होतो त्या माणसाच्या, मी ओळखतो त्याला. ते जे दाखवतात ना तसं नसतात. करेक्ट करेक्ट बोलतोय तो, आणि हे मी सिद्ध करू शकतो. त्या माणसापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा. म्हणजे बघ ना, ममताजींना त्यांच्या घरी जाता आलं असतं, त्यांचे संबंध पुन्हा जोडता आले असते, पण त्या माणसाने तसं नाही केलं. म्हणजेच काय, काहीतरी कारण असू शकतं ना. दिशा 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 ऐक, तुझा विश्वास नाही आहे का? एक काम कर, तो लॅपटॉप मला दे आणि पासवर्ड सांग. मला खात्री आहे सत्यजित भालेकर विरुद्ध काही ना काही पुरावा त्यात असणार. तो पुरावा बघ आणि मग ठरव त्याची बाजू घ्यायची की नाही. ठीक आहे, देते मी तुम्हाला लॅपटॉप. आण तसंही मला जी माहिती हवी होती ती मला मिळाली. मला फक्त आता हे शोधून काढायचंय की मी कोण आहे, आणि ते जेव्हा मला कळेल तेव्हा माझा शोध संपेल आणि सुरू होईल माझा प्रतिशोध. ठीक आहे, तो लॅपटॉप जर आजच मिळाला तर बरं होईल, कारण मी चहा घेऊन लगेच निघणार. शंतनूच्या रूम मध्ये मी घेऊन आले. तर मग बोल आता, काय बोलायचंय माझ्याशी? गार्डन नेहमी एकदम मेंटेन असतं, बंगल्याचा कलर पण असा एकदम फुटून दिसतो ना, क्या बात आहे. अरे तुला काय वाटलं असलं तर बोलायला बसतोय तुझ्या बरोबर. मुकाट्याने भेटायचं कारण सांग काय ते. पैसे पाहिजे असतील तसं स्पष्टपणे सांग. एवढे तसे आडेवाडे घेत बोलायची गरज नाहीये माझ्याशी. नाही, कसले पैसे? लास्ट टाइम तुमचं जे काम केलं त्याचे पैसे मिळाले मला. भालेकर साहेब, मला वाटतं तुम्ही अजून मला नीट ओळखला नाही. हर्ष प्रभू देसाई कधी काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेत नाही. वा वा वा, गुड गुड गुड. बोलके, याचा जरा सत्कार करा. हो तर याच्या पायाचे फोटो घ्या पुजायला. आज मूड काय नीट दिसत नाही. ठीक आहे, सॉरी, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. डीएनए रिपोर्ट मॅनेज करायचा आहे का? तो म्हणत नाही तोपर्यंत व्हायची गरज नाहीये. मला खरं जाणून घ्यायचं होत काय आहे. तुमच्या पहिल्या बायकोपासून तुम्हाला मुलगा झाला होता की मुलगी? नाही म्हणजे मी ऐकलंय तस. मुलगा? पण मी त्याला माझा मुलगा मानत नाही. जबरदस्तीच्या लग्नातून जन्माला आलेल्या मुलाला मी माझा मुलगा का मानायचा? माझं प्रेम फक्त आणि फक्त मानसीवर होत, आणि आमच्या प्रेमाची निशाणी ते बाळ आहे. मग माझ्याशी खोटं का बोललात? चल, काम झालं असेल तर निक, फालतू मला बोलायचं नाही. बोलके. उद्याच बोलतोय सर. तुमच्या प्रेमाची निशाणी ते बाळ. आता तो डीएनए रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर एखादा ब्लॉग लिहायचा का? म्हणजे पॉझिटिव्ह आला तरच. हा, मला ना एक फॅन्टॅस्टिक टायटल पण सुचलं. भालेकर इंडस्ट्रीजला सापडला वारस. तो लास्ट टाइम सत्या नावाने एक आयडी तयार केला होता. मिलियन्स मध्ये फॉलोअर्स झाले. बोला, एखादा लिहून टाकूया का ब्लॉग पटकन? पण त्याच बिल. बिल? कसलं बिल? आज बोललास ना मोठ्या तोंडानं. प्रमोद देसाई काम केल्याशिवाय पैसे घेत नाही. ते पण आहे. ठीक आहे सर, ते करा करा. बरं, बोलके, त्याला गेट पर्यंत सोडून या. ठीक आहे सर. भालेकर साहेब, डीएनए टेस्टचा रिपोर्ट भालेकर इंडस्ट्रीज साठी टर्निंग पॉइंट असेल. हॅलो. हा बोला. काय
नक्की उनके चीटिंग करू नको काय चीटर हे बघ आली क्या थँक्स इट्स ओके पासवर्ड याचा पासवर्ड आहे विश्वजीत यशवंत भालेकर आणि हे सगळे लेटर्स उलटे लिहायचे स्मॉल मध्ये चहा लवकर मेल अकाउंट ओपन करा हो सर किती वेळ लावताय चला बाबा होतंय हॅलो बोलके DNA रिपोर्ट आला बोलके आता हे मेडिकली प्रूव्ह झालंय दिशा ममता मानव नाही दिशा सत्यजीत भालेकर आहे बोलके बोलके आज मी जाम खुश आहे मी बाप आहे बाप दिशा माझी मुलगी आहे माझी माझा तर विश्वासच बसत नाही जगात माझं सुद्धा कुणीतरी आहे त्याला मी हक्कानं माझं म्हणू शकतो मुलगी लेगसी चालली पाहिजे माझी लेगसी कुणीतरी चालवणार आहे या जगामध्ये माझी मुलगी दिशा माझी लेगसी चालवणार मला अभिमान आहे दिशा तुझा बाप असण्याचा पण साहेब प्रतीक्षा मॅडमची मुलं सुद्धा तुमची ओळखे ओळखे तिच्याशी माझं काही देणे घेणे नाहीये ती जर का त्यांना माझं नाव सुद्धा लावू देत नाही मी त्यांचा काय विचार करू मग सॉरी साहेब पण आता माझंही नाव कोणीतरी लावणार आहे दिशा माझं नाव लावणार आहे दिशा सत्यजीत भालेकर बोलके या DNA रिपोर्टचे 8-10 कॉपीज काढा इतके का सर बोलके धू म्हटलं की व्हायचं धू म्हटलं की व्हायचं लोक प्रश्न विचारणार की नाही उत्तर म्हणून त्यांच्या थोबाडावर अशी रिपोर्ट फेकून मारायला नको का समजलं ना समज आजपर्यंत उगाच असते अखोरी प्रकार करत बसलो मी गोळ्या काय घातल्या विष काय घातलं आज वाटायचं त्याच्यानं माणूस मरतो आज पक्की खात्री पटली मला मेंटल टॉर्चरनं सुद्धा माणसाला मारता येऊ शकत डायरेक्ट मनावर घाव विश्वजीत भालेकर उर्फ ममता मानव आता काय करशील तू कशी फेस करशील ही रियालिटी तुझी मुलगीच नाहीये तुझं सुखाच हिरावून घेतलंय मी शेरी ऑन द केक म्हणतात ना
म्हातारा सगळ्यात आधी त्या म्हाताऱ्याला सांगतो मला त्याच तोंड बघायचंय. कस म्हाताऱ्या बोल की कानाचे भोक बंद पडलेत का तुमची? काय काम सांगितलं होतं ऐकत का उभा राहिलाय? आणतो सर लगेच. आबा आबा कुठे ठेवलं असेल? काय करायचं आता मंगेश? अरे काय गोंधळ घालून ठेवलायस तुला? माझा पासवर्ड ठेवला म्हणजे तुला कळलं होतं ना सगळं? माझंच रहस्य माझ्यापासून गलपवलंयस तू. हे गीताई तुला असं वाटलं नाही की आपल्या दीदीला येऊन सांगावं? असेल मंगेश का केलंस असं? का केलंस माझ्या बरोबर असं? अरे मला तरी विश्वासात घेऊन सांगायचं होतंस तू. नाही पण गप्प बसून चालणार. मावशी आई कुठे? अरे जब से वो लैपटॉप के पासवर्ड के बारे में पता चला है ना तब से दरवाजा बंद करके बैठी है अंदर. अरे ये कहीं कातरन डर मला सापडत नाही. कुठे ठेवला असेल मी? काय शोधते ही? क्या पता दरवाजा बंद करके बैठे काहीतरी बडबड खुटुर पुटुर करते आत मध्ये. आई आई काय करतेस तू आत मध्ये? आई काय आहे? काय करत होतीस तू आतमध्ये आणि एकटी का बोलत होतीस? काय करू मग काय करू मी? सगळ्यांना सगळं माहिती आहे तरी आपापलं ठरवून निर्णय घेऊन मत बनवून मोकळे होतात. तुला मंगेशनी पासवर्ड सांगितला होता ना? का नाही मला येऊन विचारलंस? का गप्पा राहिली सांग? कारण त्याच्याकडे मी फक्त एक पासवर्ड म्हणूनच बघत होते. दुसरा कुठलाच विचार माझ्या डोक्यात नाही आला. आणि मुळात मंगेश मामाने त्याचा अर्थ काय हे मला सांगितलंच नव्हतं. अजून काय म्हणाल सांग मला. अजून काय बोलला तो? आई अगं रिलॅक्स. तू हायपर का होते एवढी? ओके अजून काय बोलला तो? मला इतकंच म्हणाला की त्याला कुठल्या तरी गोष्टीचा प्रतिशोध घ्यायचा आणि जर त्याला काय झालं तर तो मी घ्यावा असं त्याला वाटत होत. पण तो कुठला प्रतिशोध आहे मला नाही माहिती. तू खरं सांगतेस ना ममता? तू मध्ये बोल नकोस. थांब मला खरं सांग. एवढंच बोलला तू? हो ऍक्च्युली त्या लॅपटॉप मधला एक शेवटचा व्हिडिओ माझा बघायचा राहिला होता कारण त्याचा आवाज येत नव्हता म्हणून आम्ही लिप रीडरला बोलवून तो समजून घेत होते पण तो नाही झाला डिकोड. तो अर्धवटच राहिलाय. पण तसंही आता समजून घेऊन काय फरक पडतो? फरक पडतो मला फरक पडतो. मग नको पडू देऊस कारण जे सत्य आहे ते शेवटी समोर येणारच आहे. आणि तसे लपवलेल्या गोष्टी अशा अचानक समोर येण्याची मला आता सवय झाली. दिशा तू शांत हो जा ना. मी काय चुकीचं बोलते मावशी? आजपर्यंत किती गोष्टी हिने माझ्यापासून लपवून ठेवल्या. मला आजपर्यंत हे पण नाही सांगितलं की मी खरी कोण आहे. तेच सांगायचंय तुला. तेच सांगायचंय तुला. नादर दाखवायचंय कारण माझ्या नुसत्या सांगण्याने तू विश्वास तर ठेवणार नाहीस माझ्यावर. माझ्यावरचा सगळा विश्वास तुझा उडालाय ना म्हणून तुला ते दाखवायचं होत.
तुझे ऍडॉप्शन पेपर्स दाखवायचे होते मला. तू कुठे सापडलीस, कशी मिळालीस, कुठल्या अनाथ आश्रमाने तुला मला लीगली ऍडॉप्ट करायला परवानगी दिली हे सगळं तुला दाखवायचं. तेव्हा आता मला कोणीही डिस्टर्ब करू नका प्लीज.